आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्सचं 3 नंबरचं प्रॅक्टिकल, सिम्युलेशन ऑफ सिंगल स्टेज कॉमन सोर्स FET ॲम्प्लिफायर। डायग्राम पाहून घेऊ आधी। डायग्राम त्याच्यामध्ये 4 रेजिस्टर्स आहेत, R1, R2, RD आणि RS, आणि 3 कॅपॅसिटर, इनपुट कॅपॅसिटर, आउटपुट कॅपॅसिटर आणि सोर्स कॅपॅसिटर। या डायग्रामला कॉमन सोर्स ॲम्प्लिफायर का म्हणायचं आहे, तर इनपुट आणि आउटपुटमध्ये सोर्स टर्मिनल कॉमन आहे, म्हणून याला म्हणायचं कॉमन सोर्स ॲम्प्लिफायर। आपण सिम्युलेशन करणार आहोत मल्टीसिम सॉफ्टवेअरवरती। कंपोनेंट्सच्या व्हॅल्यूज आधी नोट डाऊन करून घेऊ। कॅपॅसिटर C1, C2ची व्हॅल्यू 0.1 मायक्रोफॅरॅड, 0.1 मायक्रोफॅरॅड। CS किंवा कॅपॅसिटर 3, त्याची व्हॅल्यू 10 मायक्रोफॅरॅड। नंतर रेजिस्टर्सच्या व्हॅल्यू, R1ची व्हॅल्यू 33 किलो ओहम, R2ची व्हॅल्यू 3.3 किलो ओहम। ड्रेन रेजिस्टर जो आहे RD, त्याची व्हॅल्यू 1.5 के, आणि सोर्स रेजिस्टर RS 470 ओहम। ह्या व्हॅल्यूज आणि आपण यूज करणार आहेत एन चॅनल FET। कंपोनंट्स सिलेक्ट करण्यासाठी इतना, नंतर ट्रान्झिस्टरमध्ये जाऊन FET हा एन चॅनल FET, नंतर बेसिकमध्ये जाऊन रेजिस्टर्स, 4 रेजिस्टर्स लागणार आहेत, R1, R2, RD आणि बेसिक रेजिस्टर्स हा RS, त्याच्याबरोबरच कॅपॅसिटर्स, 3 कॅपॅसिटर, इनपुट कॅपॅसिटर, आउटपुट कॅपॅसिटर आणि सोर्स कॅपॅसिटर। कनेक्शन करून घेऊ। रेजिस्टर्स R1, R2, R3, भरपूर वेळेस अशा क्वेरीज येतात की सर आम्ही कनेक्शन तर प्रॉपर केले पण आउटपुट येत नाही आहे। तर मिस्टेक कॉमनली काय होते की इथं शॉर्ट करायचं विसरतं, ठीक आहे। तर हे शॉर्ट करायला विसरायचं नाही। हा इनपुट कॅपॅसिटर, हा आउटपुट कॅपॅसिटर आणि हा सोर्स कॅपॅसिटर। डायग्राम जवळपास सारखी, सिंगल स्टेज कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरची, फक्त इथं ट्रान्झिस्टरच्या जागी FET वापरलेला आहे। नंतर VCC आणि ग्राउंड। इनपुटसाठी एकतर तुम्ही फंक्शन जनरेटर वापरा किंवा सिग्नल सोर्स वापरू आपण इथं। सिग्नल व्होल्टेज सोर्समध्ये AC व्होल्टेज सोर्स आउटपुट पाहण्यासाठी CRO, ड्युएल चॅनल CRO, चॅनल A आणि चॅनल B। चॅनल A वरती आपण पाहू आउटपुट आणि चॅनल B वरती इनपुट। इनपुट आणि आउटपुटमध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी कलर्स बदलून घेऊ आपण। इनपुटचा कलर से ब्लू आणि आउटपुटचा रेड,
आता सर्किट तयार झालेले आहे, आपण कॉन्फिगर करून घेऊया व्हॅल्यूज. कॅपॅसिटर C1 0.1 मायक्रोफॅरॅड, कॅपॅसिटर 2 अगेन 0.1 मायक्रोफॅरॅड, सोर्स कॅपॅसिटर दॅट इज CS और C3 10 मायक्रोफॅरॅड. ह्या झाल्या व्हॅल्यूज कॅपॅसिटरचे. आता रेजिस्टरचे व्हॅल्यूज R1 33 किलो ओहम, R2 3.3 किलो ओहम, सॉरी R2. नंतर लेबल्स चेंज करून घेऊ आपण. आधी हा ड्रेन रेजिस्टर RD आणि हा RS सोर्स रेजिस्टर. ड्रेन रेजिस्टरची व्हॅल्यू आहे 1.5K आणि सोर्स रेजिस्टर 470 ओहम. व्हॅल्यूज पण कॉन्फिगर करून झालेले आहेत. आता आपण पाहू आउटपुट. हे आहे कॉमन सोर्स FET अम्प्लिफायरचं आउटपुट. व्हॅल्यूज इनपुटच्या व्हॅल्यूज आपण चेंज करून घेऊ. व्होल्टेज से 10 मिली व्होल्ट आणि फ्रिक्वेन्सी आपण घेऊ सपोज 10 किलो हर्ट्स. ठीक आहे, तर इथे जे आहे ब्लूमध्ये काय दाखवत आहे इनपुट व्होल्टेज आणि रेडमध्ये जे आहे ते आउटपुट व्होल्टेज. ट्रान्झिस्टरची प्रॉपर्टी ही आहे की इट प्रोव्हाइड्स फेज शिफ्ट ऑफ 180 डिग्री. 180 डिग्रीमध्ये आउटपुट इन्व्हर्टेड भेटतं आपल्याला. इनपुट इथं निगेटिव्हमध्ये आहे, आउटपुट आलं पॉझिटिव्हमध्ये. नो डाऊट इट इज ॲम्प्लिफाईड, कारण हे ॲम्प्लिफायर सर्किट आहे. पॉझिटिव्ह इनपुट असल्यास आउटपुट भेटणार आहे तुम्हाला इन्व्हर्टेड निगेटिव्हमध्ये. इनपुट व्होल्टेजमध्ये आपण फ्रिक्वेन्सी चेंज केली तर काय होईल, से इथं घेतली 22 किलो हर्ट्स, ठीक आहे. कुणाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.